धन्यवाद पराग अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्ही मांडले आहेत मी महाराष्ट्र टाईम्स मनापासून अभिनंदन करतो की सातत्याने पुण्याच्या संदर्भात पुण्याच्या विकासाच्या संदर्भात या व्यासपीठाच्या माध्यमातन एक चर्चा आपण उपस्थित करता आणि शासन आणि जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा याच्यामध्ये एका सेतूचं काम हे आपण या ठिकाणी करत असतो मला या गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळात जेव्हा मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळी ज्या ज्या गोष्टी बोललो त्यातल्या एखादी गोष्ट सोडली तर जवळपास सर्वच गोष्टी पूर्तता आपण या ठिकाणी केली आहे कारण के म्हणजे परागजींनी एक खंत बोलून दाखवली की आमच्या गोष्टी सुरू होतात पण जाऊन अटकतात ही तुमची नाही सगळ्यांचीच खंत आहे आपण जी, जी सिस्टीम उभी केलेली आहे ही इतकी ओव्हरलोडेड सिस्टीम आहे की त्यामुळे एकेका निर्णया करता कालावधी बराच जातो पण मागच्याही काळात आपण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रशासन बघितलं जेवढे निर्णय तुम्ही या ठिकाणी सांगितले हे सगळे दहा दहा बारा बारा वर्ष प्रलंबित होते पण एक दीड वर्षामध्ये ते सगळे निर्णय आपण घेतले आणि आताही आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं आमचं जे सरकार आहे हे गतिशील सरकार आहे त्यामुळे आताही हे जे काही निर्णय आहेत आम्ही अत्यंत वेगाने घेऊ खरं म्हणजे मला कुठलीही राजकीय टीका करायची नाही पण ज्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडल्या यातल्या बहुतांश गोष्टींना अडीच वर्षात खीळ बसली होती त्याला कधी कोरोनाचं सा कारण सांगितलं कधी अजून कुठलं कारण सांगितलं पण आता त्याला पुन्हा वेग देण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलाय आणि म्हणून नवीन महानगरपालिकेच्या संदर्भात सातत्याने विषय आपण मांडतात आणि कधीतरी तो विचार आपल्याला निश्चित करावा लागेल पण त्याचवेळी एकदम महानगरपालिका तयार करून हा प्रश्न सुटणार नाही कारण महानगरपालिकेचं क्षेत्र तयार केल्यानंतर एरिया कंटिन्युअस आहे की नाही हॅबिटेशन कंटिग्युअस आहे की नाही अशी अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि मग ते जर नसेल तर तो विकास कसा करायचा हा एक प्रश्न निर्माण होतो महानगरपालिका केल्याबरोबर महानगरपालिकेचे टॅक्सेस वेगळे असतात लगेच गावांमध्ये अंद्रेस तयार होते की महानगरपालिका इतके टॅक्सेस घेते आम्हाला काय देत आहे त्यातनं अनेक समस्या तयार होतात आणि म्हणून जगामध्ये साधारणत एक ट्रान्झिशनची व्यवस्था केली आहे आणि या ट्रान्झिशनच्या व्यवस्थेमध्ये स्मॉल अर्बन सेंटर्स आपण तयार करतो आपल्या इकडे आपण ग्रामपंचायतींना नगरपंचायतीत परिवर्तित करतो मग नगरपालिका नगर, नगर परिषदा तयार करतो तसं आता पुण्याच्या आसपास एक महानगरपालिका अजून नवीन करायच्या आधी एक ट्रान्झिशनची स्टेज म्हणून मला असं वाटतं की ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत चाळीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत आता काहींची लोकसंख्या पोचली आहे या ठिकाणी ज्या अगदी पुण्यालगत आहेत आणि ज्यांची इच्छा आहे त्यांना महानगरपालिकेत किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घेता येईल अन्यथा त्यांना आत्ता जर आपण नगरपालिकेमध्ये परिवर्तित केलं तर त्याचा फायदा असा आहे दे की पहिल्यांदा केंद्र सरकारकडनं आपल्या शहरीकरणाकरता योजना आणि निधी हे दोन्ही उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल अमृतसारखी योजना आहे किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन असेल या सगळ्या मिशनच्या माध्यमातून तिथे सांडपाण्याची व्यवस्था असेल तिथे गटारीची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल तिथे घनकचऱ्याचं वर प्रक्रियेचा विषय असेल या सगळ्या गोष्टींकरता आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपल्याकडे काही व्यवस्था उभ्या आहेत आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये माझं मत असं आहे की एचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला जर स्मॉल अर्बन सेंटर्स तयार करता आली आणि उद्या एक कंटिन्युअस हॅबिटेशन तयार झाल्यानंतर एका छोट्या कालांतरानंतर आपल्याला या स्मॉल अर्बन सेंटर्सचं रूपांतर एका महानगरपालिकेच्या क्षेत्रात देखील करता येईल आणि म्हणून या दृष्टीनं काही ना काही कन्सेन्सस हा आपल्याला बिल्टअप करावा लागेल आज आपण पाहतो हो की अनेक वेळा प्रश्न आपल्यासमोर हा येतो आपण सांगितलं हे तीनशे कोटी यायचे आहेत दोनशे कोटी तीनशे कोटी द्यायचे होते पण ते दिले नाहीत वगैरे बऱ्याच गोष्टी आपण उपस्थित केल्या ऍक्च्युली अर्बनायझेशन एक अशी प्रक्रिया आहे की जी एक सेल्फ फायनान्सिंग मोड तयार करते आणि उर्वरित गोष्टींकरता जसं आज पीएमआरडीए च्या क्षेत्रामध्ये अमृतसारख्या योजनेतन आपण कंप्लीट त्या ठिकाणी सिवरेज सिस्टीम आणि पाणी पुरवठ्याची सिस्टीम उभी करू शकतो काही प्रमाणात उभी करतोही आहे आणि म्हणून आज हा प्रश्न नाही आहे कि एंचे पशी की यांचे पैसे यांना मिळणार आहेत की नाही या अर्बनायझेशन मधनं ज्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात त्या ऑपॉर्च्युनिटीजमधनं थोडी सरकारने मदत केली की फायनान्सिंग हे उभं करता येतं शेवटी अर्बन क्षेत्र जी असतात ही एक सेल्फ जनरेटिंग अशा प्रकारची क्षेत्र असतात आणि म्हणून निश्चित त्याकरता आपल्याला ज्या काही योजना आहेत त्या राबवता येतील मिळकत कराचा जो मुद्दा आपण मांडलेला आता त्याच्यावर स्थगिती आहे आता शेवटी शासनाच्या काही मनात असलं तरी सीएजी जो असतो तो फार महत्वपूर्ण असतो आणि आपल्याला माहिती आहे की कोळसा घोटाळ्यापासून तर सीएजीचं महत्व किती वाढलेलं आहे ते आपल्याला सांगायची गरज नाही सीएजी एखादं सरकारही बदलवू शकतं त्यामुळे सीएजीने सांगितलंय वसुली करा पण आम्ही अद्याप तरीच त्याला स्थगिती दिली आहे त्यातनं काय कायदेशीर मार्ग काढता येईल तो निश्चितपणे आपण काढू ठीक आहे आता वाढत्या लोकसंख्येकरता पाणीपुरवठा आमचं असं मतच नाही परागजी की पुण्याचे लोक जास्त पाणी वापरतात पण कागदावर आज माणशी सर्वात जास्त पाणी पुरवठा हा पुण्याला होतो आपल्याला ज्यावेळेस पाण्याचं नियोजन करायचं असतं आज आपण सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी करतो सस्टेनेबिलिटीमध्ये जसं आपल्याला सप्लाय साईड मॅनेजमेंट केलं पाहिजे तसं डिमांड साईड मॅनेजमेंटही केलं पाहिजे आणि जोपर्यंत डिमांड साइड मॅनेजमेंट आपण करणार नाही तोपर्यंत वॉटर इज अ इकॉनॉमिक कमोडिटी हे आपल्या कधीच लक्षात येणार नाही आणि म्हणूनच पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी पुरवठ्याची जी योजना हो आणली त्या योजनेचं महत्व काय आहे त्या योजनेचं महत्त्व आहे की शेवटी पुणेकर अधिकचं पाणी वापरत नाही पण पुण्याला अधिकच पाणी लागतं याचा अर्थ मोठ्या प्रमाणात लीक आहे लिकेजेस आहे चाळीस टक्के पाणी हे एकतर वाया जातो किंवा काही प्रमाणात त्याची चोरी होते आणि म्हणून ही जी ट्वेंटी फोर बाय सेव्हन योजना जिचं आता मला असं वाटतं साठ टक्के काम झालंय चाळीस टक्के काम अजून व्हायचं आहे हे झाल्यानंतर पाण्याची जी उपलब्धता आहे त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल मी नागपूरमध्ये पहिल्यांदा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन केली आणि एक थेंबही पाणी न वाढवता नागपूरला आपण बारा ते चोवीस तास पाणी तिसऱ्या मजल्यापर्यंत देऊ शकलो याचा अर्थ काय होता पाणी होतं परंतु ते कुठेतरी लिकेजेसमध्ये जात होतं आणि म्हणून दोन्ही प्रकारचं मॅनेजमेंट करावं लागेल अर्थात पुढचा जो पी एम आरडीचं क्षेत्र आहे पुण्याचं वाढतं क्षेत्र आहे याकरता पाण्याचं नियोजन आपण करतो आहोत त्याकरता धरणातलं पाणी राखून ठेवायचं असेल नवीन धरणं तयार करायची असतील याचे काही प्लॅन्स हे निश्चितपणे आपण तयार केल्यात पीएमआरडीएच्या संदर्भात जो पीएमआरडीएचा विकास आराखडा आहे आता जवळजवळ आपल्याला आहे सत्तर हजार ऑब्जेक्शन याच्यामध्ये होते आता त्याची जवळजवळ सुनावणी संपलेली आहे आणि ती सुनावणी संपून आता हा राज्य सरकारकडे येईल राज्य सरकारकडे आल्यानंतरही त्याची एक मोठी प्रोसेस आहे खरंतर सांगायचं झालं तर मी मागच्या पाच वर्षामध्ये जेव्हा मुख्यमंत्री होतो महाराष्ट्रात रेकॉर्ड केलाय आपले विकास आराखडे मंजूर करायचा आपल्याकडे एक विकास आराखडा तयार केल्यानंतर तो वीस वर्ष चालतो वीस वर्ष दुसरा करायचा असतो परंतु पहिलाच आराखडा करता करता पंधरा वर्ष लागतात मात्र त्या पाच वर्षामध्ये मी जवळजवळ सगळ्या शहरांचे विकास आराखडे पूर्ण केले पुण्याचा तेव्हाच केला मुंबईचा केला संभाजीनगरचा केला नाशिकचा केला सगळ्या प्रमुख शहरांचे विकास आराखडे आपण त्यावेळी केले आहेत आणि आता पीएमआरडीएचा आराखडा तयार करायची सुरुवातही आपण तेव्हाच केली आता तो अंतिम टप्प्यामध्ये जातो आहे राज्य शासनाकडे तो जाणार आहे आणि मला विश्वास का का तेचा तेचा आहे की निश्चितपणे राज्य सरकार एका निश्चित कालावधीमध्ये त्याच्यावर निर्णय करेल आता अजून मी तो काही बघितलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यात नेमकं काय केलेलं आहे हे एकदा मला देखील बघावं लागेल कारण मला त्यात इंटरेस्ट आहे त्यामुळे तो सगळ्या नाउन्समध्ये बरोबर बसवलेला आहे की नाही कारण अनेक वेळा विकास आराखड्याकडे करताना याच्या जमिनीवर आरक्षण काढून त्याच्या जमिनीवर आरक्षण टाक अशा प्रकारचे आरा आरा जे आराखडे तयार होतात हे कधीच न्याय देऊ शकत नाही आराखडा हा थिमॅटिकच असला पाहिजे त्यामुळे त्याची थीम बरोबर आहे की नाही याची स्वतंत्रपणे तपासणी जेव्हा शासनाकडे येईल माझ्याकडे खातं नसलं तरी मुख्यमंत्री विश्वासात मला घेतात आणि पीएमआरडी आणि एम वगैरे सगळ्या बोर्डाचा मी मेंबर आहे कारण माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आहे त्यामुळे तो पाण्याची संधी मला निश्चितपणे मिळेल तर जरूर त्याचं आपण विवेचन करू पण केवळ बांधकाम परवानगी पुरतं हे उरलेलं आहे असं नाही आहे तर याच्या ज्या टीपी स्कीम आपण तयार केल्या आहेत खऱ्या अर्थानं याचं ग्रोथ इंजिन या टीपी स्कीमच होणार आहेत आता आपण माळुंगे मांडसारखी पहिली टीपी स्कीम, हो स्कीम ज्यावेळेस ते केली मी तर त्याच्यानंतर तिथे जाऊ शकलो नाही पण काल परवा मी ज्यावेळेस स्पोर्ट्स ऑलिम्पिक करता तिथे गेलो होतो तर तिथले सरपंच वगैरे आले होते आणि ते सांगत होते की किती त्याच्यात परिणाम होतोय किती बदल होतोय कशी इन्व्हेस्टमेंट येते अर्थात त्यातली जी कामं त्यावेळेस करायची होती ती कोरोना असल्यामुळे किंवा जे काही असेल त्यावेळेच्या अडचणी सरकारने मध्यंतरी स्थगिती दिली होती आता ती स्थगिती आपण हटवलेली आहे ती कामं देखील आपण करतो एकूण सात टीपी स्कीम आपण करतो या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यावर हो आहे कुठल्याही थांबल्या नाही आहेत त्यातल्या काही अंतिम टप्प्यामध्ये सात पैकी चार स्कीम मार्चपर्यंत या पूर्णपणे मंजूर होतील काही वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या ठिकाणी आणि एकदा या टीपी स्कीम सुरू झाल्या की पीएमआरडीए क्षेत्रातलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल आणि टीपी स्कीमचा फायदा असा असतो जे सेल्फ जनरेटिंग असतात टीपी स्कीम या सेल्फ फायनान्सिंग असतात आणि म्हणून त्यातनं हा जो काही मुद्दा आपण मांडलेला आहे तो मुद्दा हा मोठ्या प्रमाणात चेंज होईल आकृती संदर्भात देखील मला असं वाटतं जानेवारीच्या एंड पर्यंत हा आकृतीबंध देखील आपण त्या ठिकाणी मंजूर करतो आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मी सांगितलं वाहतुकीच्या संदर्भात देखील खरोखर मला असं वाटतं की पुण्याकरता ही एक महत्वाची गोष्ट आहे पण तुम्हाला जरी हा पश्चाताप होत असेल की हे दोन एकत्रित का केलं तरी मी सांगतो की पी एम पी एल करणं हे एक अत्यंत चांगलं डिसिजन होतं ठीक आहे दोन महानगरपालिका आहेत अडचणी येतात पण जोपर्यंत तुम्ही अर्बन क्षेत्रामध्ये ट्रान्सपोर्टचं इंटिग्रेशन करणार नाही तोपर्यंत अर्बन ट्रान्सपोर्ट योग्य प्रकारे चालू शकत नाही आणि विशेषतः आता पीएमआरडीचं जे क्षेत्र आहे मुळामध्ये आपण लक्षात घ्या की अर्बन ट्रान्सपोर्टला फिडर कुठनं मिळतं किंवा त्याचे त्याचं फिडिंग कुठनं होतं हे बाहेरच्या क्षेत्रात नव्हतं नुसत्या शहरामध्ये बस चालवून ते कधीच प्रॉफिटमध्ये येत नाही ज्यावेळी आपण सबर्ब त्याला जोडतो किंवा आता पीएमआरडी क्षेत्रातल्या नगरपालिका असतील किंवा तिथली काही कि छोटी आ, अर्बन सेंटर्स असतील ही जेव्हा त्याला जोडली जातील त्यातनं मोठ्या प्रमाणात रायडरशिप त्याला मिळते आणि त्यातनं ती फायद्यामध्ये येते आणि पी एम पी एलचं एका गोष्टीकरता मी अभिनंदन करेन की आता पी एम पी एल ही देशातली एकमेव अशा प्रकारची संस्था झाली की ज्याच्यामध्ये जवळजवळ सगळं अल्टरनेट फ्युएलवर चालत आहे सीएनजी किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी फ्लीट ही सगळ्यात मोठी फ्लीट आता पीएमपीएल पी एल जवळ आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही तो जो निर्णय घेतला होता की पंधराशे नवीन बसेस घ्यायच्या आता जवळजवळ आठशे बसेस त्यातल्या या ठिकाणी येत आहेत त्यामुळे आणि आपण बघा त्याच्यामुळे क्वालिटी देखील सुधारलेली आहे ज्यावेळेस या बसेस घेतल्या मी त्यावेळेस पुणे महानगरपालिकेनं आणि एम बोलवून सांगितलं होतं एक रुपयाही तिकीट न वाढवता आपल्याला इलेक्ट्रिक एसी बस द्यायची आहे क्वालिटी बस द्यायची आणि ते या ठिकाणी आपण करू शकलो आज पुणेकरांच्या पसंतीला ती बस पडली आहे लोक त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करतायत बसेसची रायडरची वाढलेली आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे दहा रुपयात आपण बस किंवा मिनी बस असे वेगवेगळ्या संकल्पना देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याचं इंटिग्रेशन देखील मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत म्हणून मला असं वाटतं की निश्चित याचं स्ट्रेंथनिंग हे येत्या काळामध्ये ज्यावेळेस या सगळी फ्लिट ही ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस हे स्ट्रेंथनिंग आपल्याला हे निश्चितपणे करता येईल डेपो करता देखील जागा राखून ठेवलेल्या आहेत त्या हँडिंग ओव्हरची काही ना काही व्यवस्था ही येत्या काळामध्ये आपल्याला करावी लागेल मेट्रोच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की मेट्रोचं काम अतिशय वेगाने चाललंय खरंय की सुरुवातीला अडचणी होत्या पण त्या अडचणी दूर करून आपण काम सुरू केल्यानंतर ते देखील अत्यंत वेगानं झालं आता मेट्रोचा एक टप्पा झालाय दुसरा टप्पा देखील आपण पुढच्या वर्षी कम्प्लीट यावर्षीच कम्प्लीट करतो इनफॅक्ट आणि जी आपली आ, दुसरी मेट्रो आहे शिवाजीनगर तेंजवळी तर त्या, त्या मेट्रोचंही काम अत्यंत वेगानं सुरू आहे आणि ती आता पलीकडे जी न्यायची आहे जी तुमची अपेक्षा या ठिकाणी आहे तुम्ही जे सांगितलं की ती जाऊन अडकलेली ती अडकलेली नाही आहे आता दोन मेट्रोचं इंटिग्रेशन करत असताना आठ किलोमीटरचा एक पॅच हा दोघांचा एकत्रित येतोय त्याच्यामुळे त्या संदर्भातलं एक इंटीग्रेटेड डिझाईन हे तयार करण्याकरता आपण सूचना दिलेल्या आहेत त्या तयार झाल्याबरोबर हा जो काही पलीकडचा पोर्शन आहे तो आमच्या राज्य सरकारकडे मान्यताला देईल येईल आणि पुण्याचं काही मान्यते करता आलं की आमचं सरकार तरी थांबवत नाही आमचं पुण्यावर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे आमच्याकडे आलं की आम्ही त्याला तात्काळ मान्यता देतो आणि म्हणून जरूर लोणी काळभोरपर्यंत आपल्याला ते जे काही पुढचा टप्पा न्यायचा आहे एकदा हे इंटिग्रेशन झालं की ते इंटिग्रेशन देखील आपण पूर्ण करू पुण्याचा रिंग रोड हा अत्यंत महत्वाचा आहे माझं स्वतःचं जर मत तुम्ही विचाराल हा रिंग रोड नाही आहे हा पुण्याचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे फॉर नेक्स्ट ट्वेंटी इयर्स पुण्याची सगळी ग्रोथ इट विल कम फ्रॉम दिस रिंग रोड त्यामुळे पुण्याचं म्हणजे कंप्लीट ट्रॅफिक मॅनेजमेंट पासनं तर भविष्यातल्या पुण्याचं नियोजन हे सगळं या रिंग रोडमुळे होणार आहे आणि म्हणूनच मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस याची सगळी अलाइनमेंट फायनल केली आपण आणि त्याचं काम सुरू करायचं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणी आल्या नाही होऊ शकलं आता आम्ही अत्यंत वेग दिलाय मला असं वाटतं काल परवाच चौऱ्याऐंशी गावांचे निवाडे आपण घोषित केले आणि या रिंग रिंगरोडमध्ये दहा हजार कोटी तर निवळ लँड एक्विशनला लागणार आहे कारण सगळा अर्बन एरिया आहे त्याचं लँड एक्विशन करायचं आहे पण काळजी करायचं कारण नाही त्याचं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे हे दहा हजार कोटी लागो बारा हजार कोटी लागो आता हे निवाडे दिल्याबरोबर त्याच्या लँड एक्विशनची सुरुवात आम्ही करतो आमची अपेक्षा आहे की लँड एक्विजिशन करून याच वर्षी या ठिकाणी आपल्याला त्याचं काम हे सुरू करायचं आहे आणि पुणे रिंग रोड झाल्यामुळे एक अशी कनेक्टिव्हिटी सीमलेस कनेक्टिव्हिटी आपण सुरू करणार आहोत आणि आज आपण पाहतो की पुण्यातनं कुठल्याही भागात बाहेर पडल्यानंतर म्हणजे तुम्ही किती चांगला रस्ता केला सोलापूरला जायचं असेल तर पुण्यातनं बाहेर पडून तासभर आपल्याला इतक्या ट्रॅफिकचा सामला सामोरं जावं लागतं कुठल्याही रोडवर जा नगरला जा कुठेही जा रिंग जाले हा रिंग रोड झाल्यानंतर आणि त्याला कनेक्टेड जी कनेक्टिव्हिटी आता नॅशनल हायवेच्या वतीनं गडकरी साहेब करतायत त्यातनं हा ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे संपेल आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात वाहनं बाहेरून निघून गेल्यामुळे आज इंटरनली पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या सगळ्या भागामध्ये हा जो काही एक मोठा ताण आहे हा ताण देखील दूर होईल आणि त्यासोबत जसं मी सांगितलं की यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ आणि इन्व्हेस्टमेंट हा रिंग रोड अट्रॅक्ट करेल म्हणजे एक साधारणपणे आम्ही एक साधारण त्याचा आढावा घेत होतो तर आमचं मत असं आहे की जी व्हॅल्यू हा क्रिएट रिंग रोड आ, ही व्हॅल्यू कमीत कमी अडीच ते तीन लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करेल हा एकटा रोड म्हणून हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे जो पुण्याच्या ग्रोथचा एक, एक, एक ग्रोथ आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की ठीक आहे याला खूप पैसे लागतात दहा हजार कोटी नुसते जर तुम्हाला लँड एक्विशन लागत असतील आणि ते दहाचे वीसही येऊ शकतात म्हणजे आता हळूहळू निवाळे चालले आहेत तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट नॉर्मली सरकार कधी घेतच नाही पण आम्ही याची हिंमत याकरता केली आम्हाला जी पूर्ण कल्पना आहे की उद्याच्या काळामध्ये सगळा परतावा या रोडचा हा रोड आम्हाला देणार आहे आणि म्हणून आम्ही याचं कम्प्लीट प्लॅनिंग केलं आहे आणि अतिशय वेगानं आम्ही याच्यामध्ये चा पुढे चाललो आहोत येत्या काळामध्ये हा रिंग रोड होताना आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसेल नाशिक पुणे रेल्वे हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे साधारणपणे या संदर्भातल्या आराखड्यावर जे काही के आक्षेप केंद्र सरकारने घेतले होते ते सगळे आता आपण दूर केले आहेत आणि ते आक्षेप योग्यही होते काही गोष्टी डिझाईन मधले चेंजेस त्यांनी सांगितले होते सगळे डिझाईन चेंजेस करून होपफुली पुढच्या आठवड्यामध्ये किंवा म्हणजे याच महिन्यात मी केंद्रीय मंत्र्यांची वेळ घेतली आहे केंद्रीय मंत्र्यांपुढे आम्ही त्याचं सादरीकरण करतोय आणि मला विश्वास आहे की जे जे त्यांनी सुचवलं होतं ते सगळं आम्ही अकोमोडेट केलं असल्यामुळे केंद्र सरकार आता त्याला मान्यता देईल आणि त्याला मान्यता दिल्यानंतर हा देखील रूट असा आहे म्हणजे पुणे नाशिक याचा आय आर आर इतका चांगला आहे की मला असं वाटतं की अतिशय प्रॉफिटचा म्हणजे अनेक वेळा रेल्वेचं एखादा रूट आपण तयार करतो तर बरेच दिवस आपल्याला त्यातनं लॉस सहन करावा लागतो पण याच्यामध्ये आणि म्हणूनच आम्ही केंद्राला ही विनंती केली की हा आम्हाला करू द्या कारण यातनं पैसा आहे तर दोन पैसे आम्ही कमवतो हो आणि त्यामुळे हा आता आपण आपल्या आप, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एक आपली रेल्वेची कंपनी तयार केली आहे ज्याच्या फिफ्टी वन पर्सेंट आपण फोर्टी नाईन पर्सेंट रेल्वे आहे आणि ती कंपनी अतिशय चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये करते आणि सगळी रेल्वे उडान पुलं आपण त्या कंपनीच्या माध्यमातून केलेली आहे त्यालाच आपण हे काम दिलेलं आहे आणि महारेल म्हणून आपण ती कंपनी तयार केली होती आणि त्याच्या माध्यमातून माझा विश्वास आहे की साधारणपणे एकदा केंद्र सरकारने अप्रुव्हल दिलं की याचं काम चालू करू तोपर्यंत आपलं लँड एक्विशन देखील जवळजवळ होत आलेला आहे आणि प्रयत्न माझा असा आहे की हा रेलकम रोड व्हावा आणि दृष्टीने देखील आम्ही ते पडता आणि त्याची करतोय की सोबतच रेल रोडची अलाइनमेंट जर आपण केली तर ग्रीनफील्ड अशा प्रकारचा रोड कारण आपल्याला माहिती आहे पुणे नाशिक रोडची जी अवस्था आहे आपण सांगितलं की जशी मुंबई गोवा रोड आहे तसाच पुणे नाशिक रोड देखील आहे पण आपण त्यातही मोठ्या प्रमाणात चेंज करण्याचा प्रयत्न करतो यासोबत विमानतळाच्या संदर्भातला देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे पुणे विमानतळाला पुरंदरला विमानतळ करण्याच्या संदर्भात शंभर टक्के सगळ्या परवानग्या मी घेतल्या होत्या सगळ्या एकही परवानगी बाकी नव्हती परंतु सरकार बदलल्यानंतर त्याच्यापासून वीस किलोमीटर पलीकडे तो एअरपोर्ट नेण्याचा निर्णय झाला का झाला मला माहिती नाही चांगले कारण असू शकतात पण तो झाला पण त्या ठिकाणी कुठलीही परवानगी देणार नाही असं केंद्र सरकारने सांगितलं आणि माझं स्वतःचं मत असं आहे की पुण्यापासनं पन्नास किलोमीटरवर तुम्ही एअरपोर्ट कराल तर आज न्यू मुंबईचा एअरपोर्ट होतोय मग लोकांना न्यू मुंबईच्या एअरपोर्टला आता एकदा पुणे मुंबईतली मिसिंग लिंक झाली की आपण दीड तासामध्ये न्यू मुंबईच्या एअरपोर्टला पोहोचणार आहोत मग अशा परिस्थितीमध्ये पुण्याचा एअरपोर्ट हा पुण्याच्या जवळ असला पाहिजे तो रिंग रोडच्या जवळ असला पाहिजे आणि म्हणून आपण जी साईट निवडली होती आता त्याच साईटवर सगळ्या परवानगी आपल्याकडे आहेत कारण पुणे ही सदन कमांडचं एक अत्यंत महत्त्वाचं से सेंटर आहे त्यामुळे सगळ्यात मोठी इथली अडचण ही डिफेन्सची होती आणि त्या काळामध्ये आपण सातत्याने डिफेन्सचा पाठपुरावा करून एअरफोर्सची डिफेन्सची सगळी परमिशन्स घेतली होती आता ते आपण केलेलं आहे आणि आता एक लॉजिस्टिक पार्क आपण त्या ठिकाणी तयार करतोय लॉजिस्टिक पार्क इन्क्लुडिंग एअरपोर्ट अशा प्रकारचं त्याचं मॉडेल तयार केलं आहे आम्ही त्याची एक मी मागच्या काळामध्ये एक त्याची कंपनी देखील तयार केली होती ज्याच्यामध्ये आपण सिडकोला घेतलं होतं आपल्या पीएमआरडी घेतलं होतं अशी एक कंपनी केली होती पण आता लँड एक्विशन वेगानं करण्याच्या दृष्टीनं लँड एक्विशनचं काम आपण हे सगळं प्रोजेक्ट जो होतो एमआयडीसीला हँडओव्हर करतोय कारण लँड एक्विशनचं एमआयडीसीचं मॉडेल हे फास्ट मॉडेल आहे आणि आपल्याला ते फास्ट करायचं लवकरच आता एच पी सी समोर सगळा मुद्दा ठेवला एच पी सीची परवानगी घेऊन आम्ही ते लँड एक्विशन सुरू करू त्याच्यामध्ये आम्ही त्याला कार्गोचं मॉडेल आम्ही तयार करू आणि त्या माध्यमातून आम्ही लॉजिस्टिक पार्क विथ एअरपोर्ट अशा प्रकारचं त्या ते ठिकाणी टेंडर काढू ज्या माध्यमातून आम्हाला फायदा हा होईल की जी काही गुंतवणूक आम्हाला जमिनीत करायची आहे ती सीला पटकन परत मिळू शकेल त्याचा परतावा मिळू शकेल आणि एवढी मोठी तीन चार पाच हजार कोटी जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक एम आय डी सी लिव्हरेज करू शकेल तर त्याही संदर्भातले सगळे निर्णय हे आता आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे केले आहेत आणि यासोबत याची कनेक्टिव्हिटी पुणे रिंग रोडवरनं आहे आणि रिंग रिंगरोडवरनं आम्ही त्याला डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी देतोय त्याच्यामुळे पुण्याच्या कुठल्याही भागातनं एअरपोर्टवर जाण्याकरता आज पुण्याच्या शहरात एअरपोर्ट असून देखील तिथे पोस्ता पोस्ता नाकी नऊ येतात पण या ठिकाणी येणार नाहीत कारण कुठल्याही भागातलं तुम्ही रिंग रोडला लागून त्या रिंग रिंगरोडवर इथे कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळणार आहे आणि जरूर पुढच्या काळामध्ये तिथपर्यंत मेट्रो असेल किंवा इतर कनेक्टिव्हिटी देखील आपण नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू त्याचं देखील प्लॅनिंग हे येत्या काळामध्ये आपण करू आपण काही महत्वाचे गुन्हेगारीच्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी केलेले आहेत विशेषतः पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय आपण त्या ठिकाणी सुरू केलं सुरू केल्यानंतर ते स्ट्रेंधन करण्याची आवश्यकता होती परंतु दुर्दैवाने त्याला स्वतःची इमारत मिळाली नाही तिथे स्ट्रेंदनिंग त्याचं झालं नाही मात्र आता त्या संदर्भात नुकतीच मी बैठक घेतलेली आहे आणि स्वतंत्र त्या ठिकाणी आयुक्तालयाची इमारत असेल नुसती आयुक्तालयाची इमारत करून चालत नाही पोलिस आयुक्तापासनं तर पीआय पर्यंत कोणाला राहायला देखील जागा नाही त्यामुळे सगळं बांधकाम जे आहे कम्प्लीट एक आयुक्तालय म्हणून ते आता पिंपरी चिंचवडचं लवकरच आम्ही ते सुरू करतोय त्या संदर्भात त्याला फास्ट ट्रॅक मी स्वतः करतोय तिथे काही पोलीस स्टेशन वाढवतोय तिथली स्ट्रेंथ आपण वाढवतोय नुकतंच आता आपण पुणे पिंपरी चिंचवड या सगळ्या भागामध्ये जवळजवळ एक हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरात त्या ठिकाणी काढलेली आहे त्याचंही आपण काम करतोय त्याच्यामुळे तिथली स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे आपण करतो आहोत आणि हे सगळं करत असताना तिथे गाड्यांची व्यवस्था असेल व्हेकल्स असतील इतर सगळ्या गोष्टी असतील या सगळ्याची पूर्तता ही येत्या काळामध्ये आपण करणार आहोत आपण कोयता गँगच्या संदर्भात सांगितलं त्याच्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई ही निश्चितपणे कोयता गँगच्या संदर्भात केलेली आहे परंतु अजूनही त्या ठिकाणी अधूनमधून काही बातम्या येत असतात खरं म्हणजे या ठिकाणी मी एक निश्चितपणे सांगतो की अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत यांना ठेचूनच काढलं पाहिजे यांच्यावर जी काही कारवाई आहे ती येत्या दिवसांमध्ये आपल्याला जरा वेगळ्या प्रकारची कारवाई देखील होताना पाहायला मिळेल आणि त्यातनं निश्चित म्हणजे दहशत कोणत्या गँगची नाही दहशत पोलिसांचीच असली पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारची दहशत लोकांवर नाही नागरिकांवर नाही दहशत अशा प्रकारच्या गँग्सवर असली पाहिजे या संदर्भात योग्य ते निर्देश आपण दिलेले आहेत सेक्स्टॉर्शनचा मुद्दा देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि पुण्यामध्ये हे लक्षात आलेलं आहे आणि ही इतकी भयानक अशा प्रकारची गोष्ट आहे की ज्यावेळेस याचा मागवा घेत आपले पोलीस पोचले तर राजस्थानमधले गावच्या गाव हेच काम करत आहे एका गावामध्ये त्यांनी सगळं गाव कॉल सेंटरमध्ये रूपांतरित केलं आणि तिथनं लोकांना लिओ करायचं लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कन्व्हर्सेशनमध्ये आणायचं त्यांना काहीतरी पाठवायचं आणि मग त्यांच्याकडनं अशा प्रकारे वसुली करायची आणि एखादा सा, साधारण माणूस हा घाबरतो तो, तो काही पोलिसांना बदनामी होईल म्हणून त्या ठिकाणी तक्रार देत नाही मग मध्यंतरीच्या काळामध्ये दुर्दैवाने काय आत्महत्या आल्या त्यातनं या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे यातनं त्या सरकारशी देखील आम्ही त्या ठिकाणी टचमध्ये आहोत आणि त्याला समूळ कसं नष्ट करायचं हा देखील आपला एक महत्वाचा विषय चाललेला आहे आज ज्याचा उल्लेख परागजींनी केला हे अत्यंत महत्वाचं आहे की आता हे स्ट्रीट क्राईम जे आहेत हे कमीच होणार आहे आता येत्या काळामध्ये व्हाईट कॉलर क्राईम फायनान्शियल क्राईम इकॉनॉमिक क्राईम आणि सायबर क्राईम हेच खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणजे एकेकाळी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग काम नसायचं ते कोणीतरी आपला बसवून ठेवलं असायचं आता सगळ्यात जास्त काम इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला सायबर क्राईम मध्ये प्रचंड वाढ आहे आणि म्हणून आता केंद्र सरकारही सायबर लॉ मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करते आणि आपणही महाराष्ट्रामध्ये कारण आपल्याला माहितीये की सायबर क्राईमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ज्युरुस डिक्शन कोणी प्रदेशात बसून देखील तो क्राईम करतो त्यामुळे अनेक त्याच्यामध्ये अडचणी आहेत आता आपण एक अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म तयार करायला घेतलाय सायबर क्राईमच्या संदर्भात किंवा हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे सायबर सिक्युरिटीचा हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे स्टेक होल्डर्स आणल्यात त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील एनबीएफसी असतील बँका असतील त्याच प्लॅटफॉर्मवर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील सगळ्या स्टेक होल्डर्सला एका प्लॅटफॉर्मवर आपण आणतो आहोत आणि त्यातनं एक अशी सिस्टीम आपण उभी करतो की जिचा रिस्पॉन्स टाइम अतिशय कमी असेल कारण क्राँ, सायबर क्राईम मध्ये समजा एखादा क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला तर ते पैसे तुम्ही पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये थांबवले तर थांबू शकतात नाही तर थांबत नाही अनेक वेळा तर आपण असं बघितलंय की पैसे एका बँकेतनं दुसऱ्या दुसऱ्यातनं तिसऱ्या असे एक तासामध्ये दहा बारा बँकांमधनं ते परदेशात चालले जातात त्याच्यामुळे त्या परत कधीच मिळत नाही आणि म्हणून याला रिस्पॉन्स टाइम कमी करण्याकरता एक अतिशय म्हणजे देशातला सर्वात आधुनिक अशा प्रकारचा सा सायबर क्राईम प्लॅटफॉर्म आपण तयार करतो आणि सगळे पोलीस स्टेशन आपण त्याला जोडणार आहोत एक सायबर क्राईमचं सा नुकसान आहे तसा फायदा देखील आहे की याला काही सगळीकडे माणसं बसवण्याची गरज पडत नाही याला एक सिंगल प्लॅटफॉर्म म्हणणं आपण एक रोबस्ट प्लॅटफॉर्म तयार केला तर त्याला आपल्याला इतरांना जोडता येतं आणि म्हणून याचं एक खूप चांगलं मॉडेल जे महाराष्ट्रात मॉडेल आपण तयार करू ते कदाचित देशातलं सगळ्यात युनिक मॉडेल असेल ते आता आपण टेंडर स्टेजला ते आलेलं आहे कन्सल्टंटकडनं आपण ते जगभरातल्या सगळ्या मॉडेल्सचा अभ्यास करून आपण ते तयार केलं आणि त्यातनं निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणात हे जे काम आहे ते त्या ठिकाणी आपण करणार आहोत हे सगळं सांगत असताना एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे मगाशी जो विषय आला की उद्योगांना होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात आणि हे खरंच आहे की म्हणजे मी या ठिकाणी सांगतो की काही लोकांचा आता व्यवसायच हा झाला आहे की फक्त उद्योगाकडनं वसुली करणे आणि ह्याचं आम्ही हे ठरवलंच आहे खपवूनच घेणार नाही म्हणजे कोणी असो कुठल्या संघटनेचा आहे पक्षाचा आहे काही विचार न करता एक आता उद्या आमची क्राईम कॉन्फरन्स देखील आहे आणि आम्ही स्ट्रॅटेजीस तयार करतो एक टोटल क्रॅकडाऊन हे अशा प्रकारचे जे वसुली एजंट तयार झालेले आहेत कोणी फेक माथाडी आहेत कोणी अजून काही आहेत कोणी अजून कामगारांच्या खांद्यावर बंदूक लावून कामगारांना तर काही देत नाही स्वतःच्या खिशात पैसे टाकतात अशा लोकांना ठोकून सरळ करायचं हा आम्ही निर्णयच केलेला आहे आणि त्याची एक स्ट्रॅटेजी देखील आम्ही तयार करतो आणि येत्या काळामध्ये त्याचा परिणाम कारण मागच्याही काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एकदा ही मोहीम राबवली होती आणि त्याचा परिणाम दिसला होता आता पुन्हा नव्याने ती मोहीम विशेषतः पुण्या जिल्ह्यामधली जी काही इंडस्ट्रीयल एरियाज आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे म्हणजे माथाळीच्या नावाने त्या ठिकाणी कुठलाही कामगार न लावता चांगल्या चकचकीत गाड्यांमध्ये येऊन वसुली करून घेऊन जातात आम्हाला पन्नास हजार द्या आम्हाला दोन लाख महिना द्या हे सगळं जे आहे हे आता आणि माझी तर उद्योजकांनाही विनंती आहे आम्हाला तुम्ही नाव न सांगता तुमचं नाव डिस्क्लोज न करता आम्हाला तक्रार द्या डायरेक्ट मला द्या मला एसएमएस पाठवा मी त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करीन कारण जर उद्योजकांनी याच्यामध्ये साथ दिली नाही तर हे शक्य होणार नाही मी ही गॅरंटी देतो कोणाचंही नाव त्या ठिकाणी बाहेर येऊ देणार नाही पण ह्या अशा ही है आज, है। जी काही एक मानसिकता तयार झाली आहे वसुलीची ही जर आपण थांबवली नाही आज पुणे जिल्हा आपला मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि आता येत्या काळामध्ये म्हणजे मी आज रोज बिझनेसेसी इंटरेक्ट करतोय ज्या प्रकारचा इंटरेस्ट बिझनेसेसचा आपल्याकडे येण्याचा दिसतोय मी खरंच आपल्याला सांगतो की येत्या काळामध्ये एक मोठी इकोसिस्टम या ठिकाणी तयार होणार आहे प्रचंड ओढा बिझनेसेसचा हा पुन्हा महाराष्ट्राकडे येतोय भारतामध्ये येतोय पण जर वर्ड ऑफ माउथ असा गेला की पुणे जिल्ह्यात आलं तरी ते वसुली होते पुणे जिल्ह्यात आलं तर या ठिकाणी कुठेतरी आम्हाला गुंडागर्दीला सामोरं जावं लागतं तर लोक येणार नाहीत आणि म्हणून या संदर्भात अतिशय कडक कारवाई येत्या काळात आम्ही करायची ठरवली आहे आपण जे काही खंडपीठाच्या संदर्भातला विषय मांडलाय मी अतिशय प्रांजळपणे सांगतो की हा शंभर टक्के शंभर टक्के एक टक्काही नाही शंभर टक्के हा उच्च न्यायालयाच्या अखतारीतलाच प्रश्न आहे उच्च न्यायालयालाच निर्णय करायचा आहे आमचे निर्णय हे आम्ही कितीतरी वर्षापूर्वी त्यांना दिले आहेत त्यांनी त्याच्यावर रिव्हाइव्ह करून मागितले ते रिव्हाइव्ह करून दिलेले आहेत म्हणजे विनाकारण कोल्हापूर आणि पुणे रोज भांडत न त्यांना मिळतं ना यांना मिळतं कारण त्याच्यावर उच्च न्यायालय निर्णयच घेत नाही म्हणजे मी इथे बोललो तर ते कंटेमट होईल पण आम्ही राजकारणी आहोत का इतर कोणी राजकारणी असा प्रश्न आपल्याला निर्माण व्हावा अशा प्रकारचं आम्ही म्हणा इतर कोणी म्हटलं मी कोणाचं नाव नाही घेतलंय उगीच माझ्या नावाने काहीतरी दाखवून आणि छापून कंटेम तयार करू नका पण हंड्रेड पर्सेंट दिस इज टू बी डेल्ट बाय द ऑनरेबल हाय कोर्ट नथिंग नथिंग रिमेन्स विथ द स्टेट गव्हर्नमेंट त्यामुळे हा प्रश्न कृपया त्यांच्या अखत्यारीतला असल्यामुळे पुन्हा मी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं मी पुण्यात स्टेटमेंट दिलं की कोल्हापूर बंद होतं मी कोल्हापूरला स्टेटमेंट दिलं की पुन्हा बंद होतं दोघांनाही काहीच मिळत नाही त्यामुळे आता हायकोर्टाने काय तो निर्णय घ्यायचा तो निर्णय त्या संदर्भात घ्यावा अशा प्रकारची आमची विनंती आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खरं म्हणजे दादा इथे आलेले आहेत आणि हे जे काही तुम्ही दोनशे अठरा प्राध्यापकांची पदरिकामी म्हणतात त्यातल्या दोनशे अकरा पदांची मान्यता दिलेली आहे आणि त्याची कारवाई देखील आता या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे खर तर आम्ही पहिली मान्यता दोन हजार एकोणीस सालीच दिली होती परंतु मध्यंतरी जे काही कारण असतील त्याच्यात काहीच झालं नाही आता दादांनी लक्ष घातलं आणि ही सगळी पदं भरण्याची कारवाई ही आपण निश्चितपणे सुरू केली आहे कुलगुरूंच्या संदर्भातही माननीय राज्यपालांनी कारवाई सुरू केली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्या निर्णयामुळे गुजरात आणि केरळ या दोन्ही ठिकाणी अपॉइंट केलेले कुलगुरू हे त्यांनी त्या ते ठिकाणी पदांवरनं काढले आणि त्यांनी सांगितलं की जी काही दोन हजार तेरा साली कायद्यात अमेंडमेंट झाली आहे ती राज्यांनी अजूनपर्यंत केलेली नाही त्यामुळे ती अमेंडमेंट न करता जेवढे व्हीसी बसवलेले आहेत ते वर्ड एबिन इश्यू आहेत ते सगळी व्हीसी आम्ही काढून टाकू आणि म्हणून मग आपल्याला सगळी प्रक्रिया आहे तिथे थांबवावी लागली आता डिसेंबरच्या अधिवेशनात आपण नवीन कायदा तयार केला आता पुन्हाही प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे लवकरच एक अतिशय चांगले व्हीसी सी आपल्याला मिळतील तोपर्यंत प्रभारी व्हीसी सी काम पाहतातच आहेत पण दोन दोन याचा कारभार पाहणं आणि पुण्यासारखं मोठं विद्यापीठ आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र व्ही सी असावेत तर त्याकरता निश्चितपणे मला असं वाटतं की योग्य ते कार्य चाललेलं आहे आणि पदांच्या भरतीच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आम्ही आता पंच्याहत्तर हजार पदं भरायला घेतलेली आहेत त्याकरता आम्ही वेगवेगळ्या एजन्सीज देखील अपॉइंट केल्या आहेत महत्वाचा विषय का काय आहे की मागच्या काळामध्ये पदभरतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आपल्याला माहितीये शेवटी ट्रान्सपरंट पद्धतीने परीक्षा झाल्या पाहिजेत जर पेपर फूट होत असेल तर मग हुशार विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे आणि म्हणून अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हे कसं करता येईल आणि म्हणून आम्ही टी सी एस सारखी कंपनी आयबीपीएस सारख्या या ज्या देशभरामध्ये ज्यांच्या विरुद्ध एकही तक्रार नाही अशा कंपनी आता अपॉइंट केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या परीक्षा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेतो आणि त्यातनं येत्या काळामध्ये ही अपॉइंटमेंट होईल पुण्यामध्ये जरा हे जास्त सेन्सिटिव्ह असतं कारण पुण्यामध्ये ची क्लासेस खूप चालतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसचे देखील काही म्हणजे मी असं सगळ्यांवर दोष देत नाही पण त्यांचे काही अजेंडे असतात त्यामुळे कधी त्यातनही काही नवनवीन गोष्टी तयार होतात पण मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो एमपीएससी असेल किंवा या ठिकाणी इतर पदभरती असेल ही वेळेत करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करतो आपण एफ आर एच्या संदर्भातला विषय मांडलेला एफ आर ऑलरेडी आपण तयार केलेले आहेत एफ आर ए आपल्याकडे आहेत पण त्याच्यामध्ये अजून काही स्ट्रेंदनिंग करायचं असेल तर जरूर किंवा काही घटक त्यातनं सुटले असतील तर ते घटक देखील त्याच्यामध्ये कसे टाकायचे हा प्रयत्न आपण करूया आरोग्याच्या संदर्भात देखील मला असं वाटतं की आता आपण नवीन या ठिकाणी मेडिकल कॉलेज हे तयार करतो आहोत त्या मेडिकल कॉलेजचं स्ट्रेंदनिंग होतं सेकंड इयर पर्यंत आपण गेलो पण त्याची आता नवीन इमारत आपण तयार करतो आहोत पुणे महानगरपालिका आता पीपीपी तत्वावर काही -पी नव्याने दवाखाने तयार हॉस्पिटल्स तयार करते आहे आणि खरंच आहे की आपल्याला विशेषतः सरकारी क्षेत्रामध्ये महानगरपालिका असेल गव्हर्नमेंट असेल आपल्या या व्यवस्थेचं स्टेंडनिंग केलं पाहिजे त्या संदर्भात खरं तर पुणे महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे की ज्यांनी याचा विचार केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील पुण्यामध्ये हे आपण करतो आहोत आणि ते येत्या काळामध्ये होताना आपल्याला दिसेल पर्यावरणाच्या संदर्भात पुण्याचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याकरता ऑलरेडी कन्सल्टंट आपण आता अपॉइंट करण्याची सुरुवात केलेली आहे मला वाटतं अंतिम टप्प्यात आहे कन्सल्टंट लवकरच अपॉइंट होतील आणि आपण पुण्याचा देखील क्लायमेट ऍक्शन प्लॅन जो आहे हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि आपण जे मगाशी लक्षात आणून दिलं की पर्यटनाच्या संदर्भातल्या नवीन ज्या काही धोरण तयार होतं त्यात काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी आपण जनसुनावणी त्याकरताच आपण करतो कारण सरकारला सगळं समजतं आणि सगळी अक्कल सरकारकडे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत त्यामुळे या जनसुनावणीमध्ये ज्या काही लोकांच्या त्या ठिकाणी तक्रारी किंवा सूचना येतील निश्चितपणे त्या आपण इम्प्लिमेंट करू आणि त्यातनं एक परिवर्तन आपण करूया कंटोनमेंट बोर्डाच्या संदर्भात हे खरं आहे की जीएसटी रेझिम आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी कंटोनमेंट बोर्डाला मदत मिळत नाहीये आमचे सुनीलजी या ठिकाणी ते देखील हा विषय सातत्याने मांडत असतात तर आता खरं तर आमचं मत असं होतं की कंटोनमेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्यामुळे जीएसटीचा केंद्राचा जो हिस्सा आहे त्यातनं त्यांना मदत मिळाली पाहिजे पण केंद्राने ते केंद्रा धोरण स्वीकारलं नाहीये असं नाही की आम्ही कंटोनमेंट बोर्डाला मदत केली नाही त्यांना काही ना काही मदत आम्ही केलीच आहे आमच्या याच्यातनं पण जी रेग्युलर मदत मिळाली पाहिजे त्या संदर्भातलं धोरण आम्ही लवकरच तयार करतो आहोत आणि कंटोन्मेंट बोर्डाला आता केंद्र देत नसेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करायचा निश्चितपणे आपण प्रयत्न केला आहे औद्योगिक संदर्भात मी बोललेलोच आहे त्यामुळे पुन्हा त्यात अधिकच सांगण्याची आवश्यकता नाहीये बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास होणार एक मगाशी एक बीडीपीचा मुद्दा देखील आपण मांडला होता खरं म्हणजे पुण्याचा बीडीपीचा मुद्दा हा फार पिक्युलर मुद्दा आहे कारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही विकास आराखड्यामध्ये दोन प्रकारचे गोष्टी असतात दोन प्रकारचे नो डेव्हलपमेंट झोन असतात एक विकास आराखडा तयार करत असताना विकास आराखड्यामध्ये आपल्याला माहिती असतं की कि लोकसंख्येला किती जागा आवश्यक आणि त्याच्या पलीकडची जी जागा असते जी आज डेव्हलपमेंट ज्याचं होणार नाही आहे या ठिकाणी आपण नो डेव्हलपमेंट झोन टाकतो आणि त्याचसोबत एक जागा असते जी नॅचरल एरिया असते तिथेही आपण नो डेव्हलपमेंट टाकतो नॅचरल एरियाचा नो डेव्हलपमेंट झोन हा काढायचा नसतो आणि ही जी काही म्हणजे भविष्यातल्या डेव्हलपमेंटची जी, जी जागा असते ज्याला आज नो डेव्हलपमेंट झोन म्हटलंय त्याचा वरचा मात्र आपण त्याच्यावरचे निर्बंध आपण काढत असतो सुदैवाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा किंवा काही म्हणा पण मागचा जो पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला त्यावेळी एक गल्लत त्याच्यामध्ये अशी झाली की सगळ्या प्रकारच्या नो डेव्हलपमेंट झोनला बीडीपी म्हणून टाकलं त्याला आपण बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये टाकलं त्यामुळे नॅचरल एरियाज आणि डेव्हलपेबल एरिया बट टू बी डेव्हलप्ड इन फ्युचर हे सगळे एकत्रित झाले आहेत आणि आता पुण्याकरता इतका सेन्सिटिव्ह विषय आहे की आता याच्यावर किती डेव्हलपमेंट आपण अलाउ करायचं आणि मग त्याच्यामध्ये कुठलंही एकमत होत नाही आता मागच्या काळामध्ये मी असं सोल्युशन दिलं होतं की महाबळेश्वरमध्ये जेवढं डेव्हलपमेंट अलाउड आहे तेवढं आपण अलाव करूया कारण महाबळेश्वरचा डेव्हलपमेंट प्लॅन सुप्रीम कोर्टाने अलाव केलाय पण पुण्यामध्ये काही करायचं की भीतीच वाटते लगेच तुम्ही आपण एखादा निर्णय घोषित केला की कसा तो बिल्डर धार्जिण आहे अशा प्रकारे एक तुमच्यावर आरोप लागतो ना आम्हाला बिल्डरशी काही घेणं देणं आहे ना काही ते जमीन आमची आहे ना एक इंच आम्हाला तिथे बांधकाम करायचं आहे दुर्दैवाने एक गोष्ट जे लोक सगळा याला विरोध करतात ते लक्षात घेत नाहीये की तुम्ही जर रेग्युलेटेड डेव्हलपमेंट तिथे अलाव केली नाही तर पुढच्या दहा वर्षामध्ये अर्धा बीडीपी झोपडपट्टीने व्यापलेला असेल आणि अर्धा बीडीपी हा अनऑथराईज बांधकामाने व्यापलेला असेल त्यामुळे जो काही निर्णय हा पुण्यावर सोडलेला आहे तुम्ही सांगाल तो निर्णय करू चार टक्के चार टक्के फिजिबल होत नाही तुम्ही ज्याची जमीन आहे त्याला विचारा की ती उरलेला भाग आपण त्यांना असं हरितीकरणामध्ये ठेवा तर ते मेंटेन करायला चार टक्क्यात तो करू शकतो हो का नाही करू शकत त्यामुळे प्रॅक्टिकल सोल्युशन जर या गोष्टींचं काढलं नाही सगळेच पर्यावरण प्रेमी आहेत आम्ही देखील आहोत तुम्ही देखील आहात सगळेच आहात पण पर्यावरणाचं जे आपलं प्रेम आहे जर प्रॅक्टिकल विचारात आपण त्या ठिकाणी निर्णय केले नाही तर ते प्रेम आपल्या मनात राहतात आणि लोक त्या ठिकाणी बांधकाम करून मोकळे होतात आणि मग एक वेळ अशी येते की त्या लोकांची मतं इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होतात की त्यांच्या मतांचा विचार करून जो राज्यकर्ता असेल तो राज्यकर्ता सुप्रीम कोर्टापर्यंत लढून त्यांना तिथेच कायम करतो आणि पर्यावरणाचा पूर्ण सत्यानाश होतो म्हणून या बीडीपीच्या संदर्भात जो काही निर्णय असेल चार टक्के आठ टक्के बारा टक्के काय करायचा असेल तो निर्णय पुणेकरांनी एकदा केला पाहिजे आणि बी डी पीच्या संदर्भात आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतनं रेग्युलेटेड डेव्हलपमेंट मी डेव्हलपमेंट म्हणतच नाही बट रेग्युलेटेड डेव्हलपमेंट हे जर अलाव केली नाही तर दहा वर्षानंतरची स्थिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे ती स्थिती आजच आपण पाहतोय कितीतरी मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या झाल्यात अनेक ठिकाणी लोकांनी अनऑोराईज बांधून टाकलेला आहे तर ते आपल्याला होताना दिसेल आणि म्हणून हा निर्णय जर पुणेकरांनी केला तर आमचं सरकार निश्चितपणे त्याला पाठिंबा देईल आणि तसे निर्णय आपण तात्काळ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आ, मला असं वाटतं सांस्कृतिक बाल बालगंधर्वच्या संदर्भात आता खरं म्हणजे हाही निर्णय पुणेकरांनीच करायचा आहे कारण बाल गंधर्व पाडून नवीन तयार करायचं रिफर्बिश करायचं हा फार सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हो मी इथे परागजी काय बोललो तो उद्या माझ्या निषेधाचे मोर्चे निघतील मी जर पाडून करा म्हंटल तर अर्धे लोक काढतील मी रिफर्बिश करा म्हटलं ज्यांना पाडून पाहिजे ते करतील त्यामुळे असे जे विषय असतात हे थोडे कन्सेन्सस तयार करायचे सम हे काम कोण करू शकतं हे तुम्ही करू शकता हे काही काही गोष्टींमध्ये माध्यमांनी ही भूमिका घेतली पाहिजे कारण आम्ही सगळे लोक माध्यमात आलो कीच खरे बोलतो बाकी पोलिटिकल भूमिका घेतो सगळे त्यामुळे पोलिटिकल भूमिकेच्या पलीकडे जाऊन कन्सेन्सस जर तयार करायचं असेल तर मला असं वाटतं की त्या संदर्भात निश्चित पण तरी यातला गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी देखील शेवटी बालगंधर्वचं एक सांस्कृतिक महत्व आहे ज्याचा एक इतिहास देखील आहे आणि म्हणून या संदर्भात काही ना काही निर्णय हा लवकरच आपण त्या संदर्भातला करूया त्याला निश्चित आपल्याला योग्य प्रकारे त्याचं मेंटेनन्स वगैरे हो सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत बाकी पुण्याला काय हवं आहे ते आपण त्याच्यावर चर्चा केलेलीच आहे जे हवं आहे असं तुम्हाला वाटतं ते पुण्याला मिळेल असा प्रयत्न आम्ही येत्या काळामध्ये निश्चितपणे करू पुण्याच्या पाठीशी सरकार अतिशय भक्कमपणे उभं आहे आणि हे जे बदलतं पुणे आहे या पुण्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं काम पन आ, हे आपण निश्चितपणे करूया आपण ही संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं अतिशय लांबलेलं हे रिस्पॉन्स भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र